चला, आज ज्यांना भाकरी थापायचा कंटाळा येतो ना किंवा ज्यांना भाकरी बनवायला येत नाही, त्यांच्यासाठी आजची रेसिपी स्पेशल आहे. अगदी गावाकडच्या पद्धतीचं, गावरान पद्धतीचं वन डिश मील आज मी बनवलेलं आहे. तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया. दोन भाकरी होतील एवढं बाजरीचं पीठ मी घेतलं आहे. त्यामध्ये घालूया हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये. आणि यामध्ये पाणी घालून आपण भाकरीचं पीठ जसं मळतो ना, अगदी त्याच पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळ नाही असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ जर आपण पातळ मळलं ना, तर ह्याच्या ज्या वाट्या बनवायच्या आहेत ना, तर त्या शिजताना तुटतील, म्हणून आपल्याला खूप पातळे मळायचं नाही आहे. पीठ आपलं छान मळलं गेलं आहे, तर ह्याचे आता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. पीठ हातावर असं छान मळून घेतलं ना की त्या वाट्यांना चिरा जात नाही. आता इथे मी दाखवते त्या पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला ह्या वाट्या करून घ्यायच्या आहेत. तर आई करते ना, तर आईच्या थोड्या मोठ्या असतात, मी इथे छोट्याच केलेल्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीचे साधारण आपल्याला ही वाटी बनवायची आहे खोलगट. आता अशाच पद्धतीने मी बाकीच्या पण वाट्या सगळ्या करून घेते. हिवाळ्यामध्ये ना मेथीची ताजी ताजी भाजी भरपूर येते. तर ज्यांना डायबिटीस असेल किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे, ज्यांना पोटाचे काही आजार आहेत, तर अशांसाठी ना मेथीची भाजी खूप गुणकारी असते. तर आपल्या आहारामध्ये ना मेथीचा वापर हा आपण नेहमी केला पाहिजे. तर अशा पद्धतीने आता मी ह्या सगळ्या वाट्या बनवून घेते. इथे आपल्या सगळ्या वाट्या तयार झालेल्या आहेत. आता हे मी थोडं बाजूला ठेवते आणि आपण भाजी करायची तयारी करूया. शक्यतो आपल्याला लोखंडी पॅन किंवा लोखंडी कढईचा वापर करायचा आहे, म्हणजे भाजीची पौष्टिकता ना दुपटीने वाढते. यामध्ये चमचाभर तेल टाकलं आहे. यामध्ये आता आपण घालूया गावरानी लसूण. तर लसूण आपल्याला भरपूर वापरायचा आहे, कारण यामध्ये आपल्याला दुसरे काही मसाले वापरायचे नाही, फक्त लसूण आणि हिरवी मिरचीचाच आपण वापर करणार आहोत. अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. दोन हिरव्या मिरच्यांचाच इथे मी वापर केला आहे. तर आबा खूप जास्त तिखट खात नाही म्हणून मी इथे मिरची कमी घातली. तुम्हाला जर तिखट आवडत असेल ना, तर तुम्ही जास्त मिरचीचा देखील वापर करू शकता. आता ही लसूण मिरची ठेचून जरी या तेलात घातली ना, तरी देखील खूप छान लागते. लसूण आपला सोनेरी रंगावर परतला गेला. यामध्ये आता आपण घालूया निवडून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी. तर इथे मेथी चिरून घ्यायची गरज नाही, मेथी मी फक्त निवडून घेतलेली आहे. आणि मी शक्यतो काय करते ना, पालेभाज्या जेव्हा निवडते तेव्हा त्याची देठं देखील घेते, कारण असं म्हणतात की पानांपेक्षा देठांमध्ये जास्त जीवनसत्व असतं. आता आपण ही भाजी छान अशी खालीवर करून घेऊया. तर आज जो पदार्थ मी दाखवते ना, त्याला मेथीची फळं असं नाव आहे. बरेच जण काय करतात, बाजरीच्या पिठाऐवजी पोळीची जी आपली कणिक असते ना गव्हाची, त्याचीच लाटी करून त्याचे काप करून ते देखील यामध्ये घालतात. तर तशी फळं तुम्ही करू शकता, पण बाजरीच्या पिठाची फळं ना जास्त चवदार लागतात. हिवाळ्यामध्ये ना शक्यतो बाजरीच्या पिठाचीच फळं करायची, कारण गव्हाच्या पिठापेक्षा ना ही फळं जास्त पौष्टिक असतात. तर आता ह्या भाजीमध्ये मी मीठ आणि पाणी टाकून घेतलेलं आहे. आपल्याला ही फळं शिजवायची आहे, त्यामुळे ह्याच्यात पाण्याचा वापर करायचा. भाजी मी कढईमध्ये अशी छान पसरून घेतली आहे आणि एक एक करून आपल्याला हे सगळे बाजरीची जी फळं बनवली आहेत ती आपल्याला यामध्ये सोडून घ्यायची आहेत. तर आहे की नाही अगदी सोपी रेसिपी, ज्यांना भाकरी येत नाही, जमत नाहीत अशांसाठी, किंवा ज्यांना वेळ कमी असतो अशांसाठी अगदी वन पॉट मील अशी ही रेसिपी आहे. सगळी फळं मी आता लावून घेतली आहेत, त्यावर आता आपण झाकण ठेवूया आणि याला मीडियम फ्लेमवर आपण एक 10 मिनिटांसाठी छान शिजवून घेऊया. आहा हा हा, काय मस्त दिसत आहेत. या मेथीच्या फळांचा घरात जो काही घमघमाट सुटतो ना, तर त्या वासानेच आपल्याला भूक लागते. तर ही फळं आपल्याला दुसऱ्या बाजूने पण आता शिजवून घ्यायची आहेत. तर अगदी हलक्या हाताने ही मेथीची फळं मी अशी टर्न करून घेते, जेणेकरून त्याचा जो वरचा भाग आहे तो देखील छान शिजेल, मऊ शिजेल. आणि ही फळं जी आहेत ना, जेव्हा आपण बनवतो तर त्यामध्ये ना थोडंसं पाणी नेहमी ठेवायचं, कारण ही फळं आहेत ना त्या पाण्यामध्ये चुरून खायची आणि सोबत आपल्याला मेथीची भाजी पण घ्यायची. एकदम छान लागते, गरमागरम ही मेथीची फळं आपली तयार झालेली आहेत. तर अजून थंडी थोडे दिवस शिल्लक आहे, तर लोखंडी कढईत नक्की करून पहा ही गरमागरम वाफाळती आणि तेवढीच पौष्टिक अशी मेथीची फळं. यावर भरपूर साजूक तूप टाकायचं आणि गरमागरम ह्याचा आस्वाद घ्यायचा. फळं इतकी गरम आहेत की अक्षरशः माझ्या हाताला चटके बसतायत. तर मला दाखवता नाही येते की कसं हे चुरून खायचं. तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट. चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच हेल्दी रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया साध्या सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्त रहा. बाय.